आपको तो बहुत स्वागत करते हैं हमारे चैनल मुद्दा कांगड़ा में। तो आज फिर से हम आपके लिए आए हैं एक नया वीडियो। मुंबईची लाईफलाईन दुसरी लाईफलाईन समजली जाणारी बेस्ट कालपासून रस्त्यावरती नाही आहे। कामगारांनी संप पुकारलेला आहे। आज आणि कागारमध्ये का जे आंदोलन करणाऱ्या आणि संपावर गेलेल्या कामगारांची आम्ही चर्चा केली जनता काहीनासाठी। नमस्कार, मी एक बसवाक आहे वाहतूक विभागामध्ये। गेली 11 वर्ष झाली आम्ही या ठिकाणी 2008 पासून कामाला आहोत। आमचा पगार आमच्या हातामध्ये 13 ते 14 हजार रुपये कटिंग होऊन आमच्या हातामध्ये येतो आहे। आणि आत्ता सध्या आमचे सर्व भत्ते बंद केलेले आहेत। शाळेच्या मुलांचे पैसे भेटायचे ते पैसे बंद केलेले आहेत। LTA भेटतो वर्षातून एकदा, तो पण बंद केलेला आहे। आणि महत्त्वाची मागणी आमची जी आहे ती आमचे ज्युनियर ग्रेड आमची सुधारली पाहिजे आणि मास्टर ग्रेड आम्हाला तयार करून भेटली पाहिजे। आपण या ठिकाणी बघतो की सगळीकडे चॅनलवाले पण दाखवतात मुंबईकरांचे हाल होत आहेत, परंतु गेले 11 वर्ष झाले आमच्या पोटांचे हाल होत आहेत। याच्याकडे आमचे कोणी कुठल्याही न्यूजवाल्यांनी किंवा चॅनलवाल्यांनी ही माहिती आमच्या लोकांपर्यंत पोहोचवलेली नाही। अक्षरशः आमच्याकडे एकही रुपया शिल्लक नाही। गेले 11 वर्ष आम्ही BST सर्व्हिस करतो आहे, फक्त नावावरती आम्ही या ठिकाणी जगत आहोत। आणि याचा जो संप या ठिकाणी पुकारलेला आहे, या संपाला आमचा 100% सर्व कामगार म्हणून सर्वांचा पाठिंबा आहे। कुठल्याही युनियनचा या ठिकाणी काही विषय येत नाही। सर्व कामगार म्हणून आम्ही या संपाला पाठिंबा दिलेला आहे। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी मागे हटणार नाही। पगार व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? कमीत कमी आम्हाला मुंबईसारख्या ठिकाणी 25 हजार तरी मिनिमम पगार या ठिकाणी आम्हाला पाहिजे, कारण 12 ते 13 हजारमध्ये आम्हाला काहीच होत नाही। 25 हजारच्या पुढेच आम्हाला पगार या ठिकाणी पाहिजे। आणि समान काम समान वेतन हे झालंच पाहिजे या ठिकाणी। संप असा चालू राहणार आमचा। आणि ज्युनियर गेट नवगाणी आणि 2016 पासून ॲक्टमधून 4500 कामगार या संपाला फुल पाठिंबा देऊन हा संप यशस्वी करण्याच्या प्रयत्नात आहोत, जेणेकरून 2016 ते 2019 एवढा कालावधी कुठलीच ॲग्रीमेंट झालेली नाही आणि लोकांची खरोखर दिशाभूल होत आहे। त्यामुळं पगार वेळेवर नाही, भत्ते वेळेवर नाहीत, कामगारांची पिळवणूक असा दबाव टाकून काम करून घेण्याचं इथे षडयंत्र चालू आहे। तसेच BST मधून ज्या लोकांच्या गैरसोयी होत आहेत त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आमचा संप यशस्वी होईल अशी आशा बाळगतो। काय काय मागण्या आहेत आपल्या? एक तर ॲग्रीमेंट म्हणून आहे, 2016 पासून ॲग्रीमेंट झालेलं नाही आणि भत्ते वगैरे भेटत नाही, प्रमोशन थांबलेलं आहे, भरती वगैरे थांबलेले आहेत। आमच्या मागण्यामध्ये समान काम समान वेतन त्याच्या माध्यमातून आहे। आणि महत्त्वाची मुद्दा म्हणजे आम्हाला BST BMC मध्ये विलीन करून घ्यायची आहे आणि त्या मागण्यासाठी ज्युनियर गेट, कॅज्युअल लेबर हे सगळ्यांना त्यांच्या हक्काचं एक प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे। आणि BST नावारूपाला आहे, तशीच नावारूपाला राहील अशी निवृत्ती लोक झाले, निवृत्ती लोकांचे ग्रॅज्युएशन आणि ते काय भेटलेलं नाही आणि सगळा खेळकंटोबा कारभार चालू आहे। त्यामुळे सगळे वर्कर लोक नाराज आहेत या गोष्टीसाठी, तर जेणेकरून प्रशासन याची योग्य ते काळजी घेऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देईल अशी आशा वाटतं। आम्ही गेले 10 ते 12 वर्ष वडिलांच्या जागी कामाला लागूनही आम्हाला फक्त कॅज्युअल लेबर म्हणून ठेवलेलं आहे आणि आम्हाला कुठल्याही कंपनीच्या सुविधा दिलेल्या जात नाहीत, आम्हाला भरपगारी रजा दिल्या जात नाहीत किंवा आम्हाला कायमही केले जात नाही। तर आमची हीच मुख्य मागणी आहे की आम्हाला कायम करावून आम्हाला कायम कामगारासारखे वेतन आणि त्यांचे भत्ते आम्हाला लागू करावेत ही आमची मुख्य मागणी आहे, कारण आम्ही गेले 10 ते 12 वर्ष आम्ही असे कॅज्युअल लेबर म्हणून आम्ही काम करत आहोत आणि आमचा हातावर आमचं पोट आहे। मी आम्हाला ज्या दिवशी काम करतो त्या दिवशी आम्हाला पगाराचा महिन्याला आम्हाला पगार करून दिला जातो, पण आम्हाला परमंड करायचं काही केलं जात नाही, आम्हाला फक्त आश्वासनं दिली जातात। आम्ही आंदोलनं करून सगळ्या न्याय मागण्या दिल्या आहेत, पण तरी आमचं काही कुठल्या मागणीची दखल कोणी घेत नाही आहे। एकूण आम्ही 850 कामगार आहोत आणि आम्ही गेल्या 12 वर्षापासून आम्ही हे काम करत आहोत। 12 वर्ष झाले? हो, 12 वर्ष झाले, आम्हाला काय परमंड केलेलं नाही आम्हाला। अशा पद्धतीने बस कामगार मोठ्या संख्येने संपावर गेल्यामुळे आज आपल्याला वेगवेगळ्या बस आगारांमध्ये संपूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळतो। मोठ्या संख्येने बसेस बस आगारांमधून निघालेल्या नाहीत, तिथेच उभ्या आहेत। हा सायन आगार या ठिकाणी देखील आपल्याला कुठल्याही प्रकारची बस दिसत नाही आहे। हा मुंबईतला मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वडाळा आगारमध्ये देखील
संपूर्णपणे बसेस उभ्या असलेल्या आणि संपूर्ण एक प्रकारे शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर काही जाळ्या लावलेल्या बसेस देखील पोलिसांच्या देखरेखीमध्ये आता आणून संप मोडून काढण्याचा तर विचार दिसत नाही. हे येणाऱ्या लवकरच आपल्याला संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत हे आपल्याला माहीत पडेल. जनता काळीनासाठी किशोर कर्डक. सब्सक्राइब बटन को दबाएं और बाजू में जो बेल आइकन होता है उसे भी दबाएं, जिससे हमारी हर एक वीडियो के बारे में आप लोगों को